तारीख होती 25 जुलै 1629। निजामशाहचे मातबर सरदार लखुजी जाधवराव आपली दोन मुले आणि एका नातवासह दौलताबादला निजामशाहच्या दरबारात मुजरा करण्यासाठी आले। त्यांनी बादशाहला मुजरा केला तसा बादशाह सिंहासनावरून उठून गेला। काहीतरी गडबड आहे हे समजायला लखुजी जाधवरावांना फार वेळ लागला नाही। त्यांनी काहीही हालचाल करायच्या आत तिथल्या बादशाही सैनिकांनी त्यांना आणि त्यांच्या पुत्रांना निशस्त्र केले आणि पुढच्या काहीच मिनिटात फराद खान, सफदर खान, मोती खान या बादशाही सरदारांनी लखुजींची मान धडावेगळी केली। त्यांचे पुत्र रघोजी, अचलोजी आणि नातू यशवंतराव यांचाही भर दरबारात खून पाडला गेला। एका दिवसात सिंदखेडचे देशमुख असणाऱ्या या जाधवराव घराण्याची कत्तल उडवली गेली। हे लखुजी जाधवराव म्हणजे कोण? तर आपण ज्यांना राजमाता म्हणतो त्या जिजाऊंचे वडील आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा। पण ही घटना झाली तेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म देखील झाला नव्हता। बादशाही माज आपल्या अत्युच्च शिखरावर पोहोचला होता। सरदारांची आणि देशमुखांची ही अवस्था तर सामान्य माणसांची परिस्थिती काय असेल, पण या भारताची गोष्ट बदलणार होती। आता बादशाही पापाचा घडा भरलेलाच होता, कसा ते सांगतो, पण त्या अगोदर शिवरायांच्या आजोबांची गोष्ट पूर्ण करतो। 1560 दशकात जन्म झालेल्या सिंदखेडच्या लखुजींची तलवार आपल्या जवानीत आग ओकत होती। सम्राट अकबराने जेव्हा निजामशाहीचा घास घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा 1594 ते 1600 दरम्यान निजामशाही वाचवण्याचे श्रेय चांदबीबी बरोबर लखुजी जाधवांना देखील जाते। पुढे चांदबीबीच्या खुनानंतर निजामशाही बुडत असताना लखुजी आणि इतर काही सरदारांनी मिळून मुर्तजा नावाच्या एका शाही वारसास बादशाहच्या गादीवर बसून निजामशाही जिवंत ठेवली। पुढे निजामशाहीला मलिक अंबर नावाचा एक चांगला हबशी वजीर मिळाला। त्याच्या मदतीने निजामाने चोख राजकारण करून मोगल आणि आदिलशहाच्या नाकावर टिचून राज्य चालवले। निजामशाहच्या दरबारात लखुजींच्या विरुद्ध कारस्थानांना सुरुवात झाली 1616 पासून। म्हणजे या वेळपर्यंत लखुजींनी 1576 पासून 40 वर्षे निजामशाहीची सेवा केलेली। त्यांच्या डोळ्यासमोर निजामशाहीचे 7 बादशाह होऊन गेले। इतका प्रचंड अनुभव असलेल्या लखुजींना नंतरच्या काळात बाजूस ढकलले गेले। तेव्हा लखुजींनी दिल्लीच्या जहांगीर बादशाहशी संधान बांधून मोगलांची नोकरी पत्करली। मोगलांनी लखुजींना 24,000 मनसबदारी दिली। एवढी मोठी मनसब मोगलांच्या दख्खनच्या सुभेदारालाच फक्त असायची आणि एवढी मोठी मनसब असणारा सरदार मोगल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात कुणीही नव्हता। एवढ्या गोष्टीवरून लखुजींच्या मर्दुमकीचा अंदाज येईल। मलिक अंबर कर्तबगार असला तरी सूडबुद्धीचा होता। ज्याप्रमाणे एका म्याना दोन तलवारी राहत नाहीत त्याप्रमाणे निजामशाहीमध्ये मलिक अंबर आणि लखुजी जाधव दोघेही एकावेळी राहू शकत नव्हते। त्यामुळे लखुजींना मोगलांच्याकडे जाण्यास भाग पाडणारा देखील मलिक अंबरच होता। पण 1626 साली निजामशाहीचा हा वजीर मलिक अंबर मरण पावला। निजामशाहीला आवर घालणारा आता कोणीच या काळात हयात नव्हता। तेव्हा लखुजी जाधव आणि शिवरायांचे वडील शहाजी भोसले दोघेही निजामशाहीत परत आले। पण आता दिवस बदलले होते। सासरे आणि जावई अशा दोघांनाही निजामशाहीत दुय्यम वागणूक दिली जाऊ लागली। बादशाहचा राज्यावरचा वचक कमी होऊन हमीद खान, सफदर खान, फराद खान यांच्यासारख्या लोभी लोकांच्या सल्ल्याने निजामशाह वागू लागला। स्त्री आणि मदिरा या दोन्हीमध्ये बादशाह व्यस्त होता। निजामशाहीचा कल धर्मांधतेच्या दिशेने जात होता। लखुजींच्यावर आता दिल्लीच्या बादशाहशी संधान बांधल्याचा आरोप दबक्या आवाजात होत होता। लखुजी देखील सावध होते, पण आता आपली वेळ आली हे त्यांना कळलं नाही। याच कारणामुळे 25 जुलै 1629 या दिवशी भर दरबारात लखुजी, त्यांचे पुत्र आणि नातू यांची हत्या झाली। ही गोष्ट कळताच लखुजींची पत्नी म्हाळसाबाई, त्यांचे बंधू जगदेवराव आणि मुलगा बहादूरजी आपला जीव वाचवण्यासाठी सिंदखेडच्या रोखाने पळत सुटले। ही बातमी लखुजींची मुलगी जिजाबाईंना जेव्हा कळली तेव्हा त्या परांडा किल्ल्यावर होत्या। यावेळी जिजाबाई गर्भवती होत्या। आपल्या गर्भारपणाची बातमी आपल्या आई वडिलांना सांगणारच असतील, तितक्यात आपल्या आई वडिलांच्याच हत्येची आणि कुटुंबाच्या उद्ध्वस्ततेची गोष्ट त्यांना कळली। काय वाटलं असेल जिजाऊंना तेव्हा, काय काय ठरवलं असेल त्यांनी? संपवून टाकावी सगळी निजामशाही, पण कशी संपवणार? त्यांच्याकडे कुठे काय होतं एवढी मोठी सत्ता संपवायला? ह्या सगळ्या पादशाह्या, त्यांचे जुलूम खूप झाले, या सगळ्यांचा शेवट करावा असं वाटलं असेल कदाचित। पण जिजाऊ प्रत्यक्ष काही करू शकले नाहीत, पण त्यांनी एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न त्यांनी आपल्या पोटातल्या त्या मुलावर संस्कार रूपानं कोरलं।
काहीच महिन्यांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या मुलानं जन्म घेतला तेव्हा त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. या शिवाजी नावाच्या मुलानं मग एका मराठा सत्तेचा पाया घातला. या देशातली 450 वर्षांची गुलामी संपवून एक सार्वभौम हिंदू राज्य निर्माण केलं. तो शिवाजी नावाचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला. त्यांनी एक असं साम्राज्य निर्माण केलं ज्यामुळे आदिलशाही, कुतुबशाही, मोगलाई सारखी राज्य उद्ध्वस्त होऊन गेली, इतिहासाच्या पानावरून पुसली गेली. निजामशाही तर आपल्या मरणाने अगोदरच मरून गेली होती. शिवरायांचा जन्म ही भारताचा इतिहास संपूर्णपणे बदलून टाकणारी घटना होती. ती खरंच श्रीकृष्णाच्या संभवामी युगे युगे या वचनाची पूर्ती होती. लखुजी जाधवरावांची हत्या, जिजाऊंचा आक्रोश आणि त्यानंतर झालेला शिवरायांचा जन्म यांच्यामध्ये काहीतरी दैवी नातं जरूर आहे असं मला वाटतं. मोहम्मद घोरी खिलजी पासून या देशावर सगळीकडे बादशाही सत्ता स्थापन झाली. त्यानंतर या देशात खून, बलात्कार आणि लुटीच्या घटना बादशाही आशीर्वादानं होऊ लागल्या. जवळजवळ 50 वर्षे बादशाहची निष्ठेने सेवा करणाऱ्या लखुजींसारख्या पराक्रमी सरदाराचा भर दरबारात बादशाहच्या आशीर्वादाने झालेला खून हे या बादशाही अत्याचाराचे शिखर होते. आणि त्यानंतर पुढच्या काहीच महिन्यात झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा नीतीनं बादशाही अत्याचारांच्या विरोधात टाकलेला स्वतःचा डाव होता. लखुजींची हत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या दोन घटनांच्या आणि त्या दोघांच्या मधल्या योगायोगाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीय लोकांना, तमाम शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.